तत्काल न्यूज़ लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। नमस्कार, मी तोरल आणि तुम्ही बघत आहे तत्काल न्यूज़ लाइव। ओयो हॉटेल मध्ये सुरुदेव व्यवसायाच्या अड्ड्यावर नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागांनी धाड घातली। या कारवाईत 3 तरुणांची सुटका करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे। सुटका करण्यात आलेल्या एका तरुणींपैकी एक तरुणी बिहारची तर इतर दोघी कोलकाताच्या रहिवासी आहेत। नागपूर वर्धा मार्गावरील ओयोच्या हॉटेल मिडास मध्ये देह व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली। यामुळे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून 45,000 मध्ये सौदा ठरला होता। काल रात्री वर्धा रोडवरील मिडास या हॉटेलमध्ये आपण ट्रॅप रचला होता। आपण ऑनलाईन त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि 3 मुलींचा आपल्या पंटरमार्फत सौदा केला होता। 42,000 रुपयामध्ये तसा सौदा ठरला होता। 2,000 रुपये आपण त्यांना गुगल पेने ॲडव्हान्स दिलेला होता आणि 40,000 रुपये भेटल्यानंतर द्यायचे ठरले होते। त्यामुळे त्याप्रमाणे काल रात्री 2 मुली या वेस्ट बेंगॉल कलकत्ता इथून आल्या होत्या आणि 1 मुलगी बिहार इथून आली होती। या हॉटेलमध्ये आल्यानंतर आपण पंटरमार्फत त्या ठिकाणी ट्रॅप रचला आणि एक दलाल आहे कुणाल देवेंद्र पटेल याला आपण ताब्यात घेतलेलं आहे। तिन्ही मुली पीडित मुलींची सुटका केलेली आहे आणि एक फरार आरोपी आहे रेहान नावाचा, याच्यावर यापूर्वी देखील पिठाचे 3-4 केसेस दाखल आहेत। या 2 आरोपींविरुद्ध आपण धंतोली पोलीस स्टेशनला गुन्हा